आमचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं. मी एक जर सांगायला गेलो की बाबा दोघंच जण कारभार बघतायत, बाकीचे कोणीच त्यांना जोडीला घेत नाही, तर त्याच्यामध्ये काहीतरी उपमुख्यमंत्र्यांनी काल स्टेटमेंट केलं, म्हणले मागं नव्हते का सातच लोकांनी, त्यांनी पाच चुकीचं सांगितलं. सात लोकांनी सुरुवातीला शपथ घेतली होती, उद्धव ठाकरे साहेब, एकनाथराव शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, नितीन राऊत आणि आपले अशोकराव चव्हाण बहुतेक, नाही बाळासाहेब थोरात, बाळासाहेब थोरात अशा पद्धतीनं. आणि त्याच्यातले काही तर ताकदीचे म्हणजे मुख्यमंत्री पद भूषवू शकतील अशी माणसं होती, त्याच्यात एकनाथराव शिंदे पण होते त्या साथमध्ये, जयंत पाटील ताकदीचे व्यक्ती आहे, भुजबळ साहेब ताकदीचे व्यक्ती आहे, बाळासाहेब थोरात हे 25-25, मला 32 वर्ष राजकारणात झाली, बाळासाहेब थोरातांना 8 टर्मचे आमदार आहेत, एवढे सिनियर लोक आहेत. तसं ह्यांच्यामध्ये ही दोघंच आहेत आणि त्याच्यातनं पण त्यांना मुंबईचं पण व्याप बघावं लागतो, तिथली पण कामं बघायला लागतात. आणि अशा वेळेस ज्या संकटं येतात आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस कुठलंही राज्यावर संकट नव्हतं, निवडणुका झालेल्या होत्या, निवडणुका झाल्यानंतर ते सरकार अस्तित्वात आलेलं होतं, त्याच्यामुळे त्या काळामध्ये फार काही कुठं अडचणी आल्या नाही. आज मात्र ती परिस्थिती नाही. अजित पवार असं म्हणाले की आमच्या काळात सुरुवातीला सातच मंत्री होते पण त्यात ते ताकदीचे लोक होते. अजित दादा हे लक्षात घ्या की या सरकारमध्ये एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजी हे 1000 उद्धव ठाकरे आणि 500 अजित पवार यांचं मिश्रण केलं तरी त्यांच्यापेक्षाही जास्त ताकदीचे दोघं जण आहेत. आणि तुमच्या काळात फक्त वसुलीचे निर्णय घेतले जात होते आणि हे दोघांचं सरकार जनहिताचे निर्णय दररोज घेत आहे. आणि म्हणून तुम्ही मंत्रिमंडळ विस्ताराची काळजी करू नका, तुमचं संघटन कसं वाढवता येईल त्याच्यावर लक्ष द्या.